नमस्कार, मी तेजश्री, खाद्यप्रेमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचंच खूप 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 मनापासून स्वागत करते. आज आपण बनवतो आहे सकाळच्या नाश्त्याकरिता किंवा मग रात्रीच्या जेवणामध्ये बनवला जाणारा दमदार असा बेत, जो पौष्टिक तर आहेच पण त्याचसोबत तोंडात जाताच विरघळणारा खमंग आणि खुसखुशीत, ते म्हणजे कोबीचे थालीपीठ. बऱ्याच घरांमध्ये कोबीची भाजी खाल्ली जात नाही, कोबी म्हटलं की नाक मुरडतात, तर अशांकरिता हा एकदम बेस्ट ऑप्शन आहे. कुणाला कळणार देखील नाही यामध्ये तुम्ही कोबी वापरलाय. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूयात. कोबीचे खमंग खुसखुशीत थालीपीठ बनवण्याकरिता सर्वात अगोदर मी या ठिकाणी घेतला एक कोबीचा गड्डा. पूर्णतः कोबी आपल्याला वापरायचा नाही आहे, यातील फक्त अर्धाच कोबी वापरणार आहे. पण या दिवसांमध्ये ना या कोबीमध्ये बऱ्याचदा अळई देखील असू शकते, तर ती व्यवस्थित बघून घ्यायची. कोबी हा छान असा कोवळा असावा. बऱ्याच जणांना लांबलांब आकारामध्ये पातळ आकारामध्ये कोबी चिरता येत नाही, तर त्यांच्याकरिता मी एक सोपी ट्रिक सांगते ज्यामुळे अगदी काही मिनिटांमध्येच हा कोबी व्यवस्थित असा चिरला जाईल. त्याकरिता कोबी मी पहिले दोन भागांमध्ये कट करून घेतला आहे. आता हा आपण या किसणीने किसून घेणार आहे. चिरण्याची अजिबात गरज नाही आहे. किसणीने जर तुम्ही हा किसला अगदी छान बारीक स्वरूपात लांबलांब आकारामध्ये किसला जातो. बऱ्याचदा आपल्याला चायनीज फूडमध्ये गार्निशिंगकरिता कोबी हवा असतो, तर अशा वेळेला हा कोबी तुम्ही याच पद्धतीने किसणीने किसून वापरा, जास्त छान दिसेल. तर बघा, अगदी काही मिनिटांमध्येच माझा संपूर्ण कोबी छान असा किसून झालेला आहे. बघा किती मस्त, अगदी परफेक्ट एकसारख्या आकारांमध्ये किसला गेला आहे. लांबलांब आकारामध्ये तर आहेच, पण त्यासोबत पातळही आहे, ज्यामुळे आपल्याला कोबी अगोदर शिजवून घेण्याची गरज नाही आहे. डायरेक्ट थालीपीठांमध्ये जरी घातले तर देखील हा कोबी व्यवस्थित असा शिजला जाईल. आता पुढील तयारी करूयात. त्याकरता एक छोटंसं वाटण बनवून घ्यायचं आहे. त्यामध्ये घेतीये 5 ते 6 हिरव्या मिरच्या, 1 चमचा धणे, 1/2 चमचा ओवा, 1 चमचा जिरे, आवडीनुसार लसूण आणि थोडीशी कढीपत्त्याची पाने. यांचं मी अशा पद्धतीचं वाटण बनवून घेतलं अजिबात पाणी न घालता. सोबतच यामध्ये घालणारे आवडीप्रमाणे थोडीशी कांद्याची पात जी मी बारीक चिरून घेतली आहे, आणि सोबतच अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर. कांद्याच्या पातीऐवजी वेगळ्या काही उपलब्ध आवडीच्या भाज्याही वापरू शकता, किंवा नाहीच वापरल्या तरीही चालेल. 1 चमचा पांढरे तीळ, चवीनुसार मीठ आणि 1/2 चमचा हळदही घालूयात. संपूर्ण साहित्य पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात, कारण यामध्ये आपण मीठ वापरलंय. मीठ आणि भाज्या एकत्र आल्या की त्यांना बऱ्यापैकी पाणी सुटतं, आणि यामुळेच आपल्याला पाण्याचा अंदाज यावा म्हणून हे मी व्यवस्थित एकदा मिक्स करून घेतलं. आता यामध्ये ना पिठं वापरायचे आहेत, तर मिक्स पिठांचा वापर करूयात. 1 चमचा ज्वारीचं पीठ, 1/2 चमचा बेसन पीठ ज्यामुळे थालीपीठ खमंग होतील, आणि 1/2 चमचा गव्हाचं पीठ. यामुळे थालीपीठांमध्ये एकजीवपणा येईल, जे तुटणार नाहीत आणि हलकेसे सॉफ्टही तयार होतील. जर तुमच्या घरामध्ये अजून 1-2 वेगवेगळ्या प्रकारचे पिठं असतील तर ते देखील तुम्ही वापरू शकता, किंवा घरामध्ये भाजणी असेल तर ती वापरली तरीही चालेल. संपूर्ण साहित्य असंच कोरडं व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आता यामध्ये गरजेनुसार थोडं करत पाणी टाकायचे आणि हलकीशी सॉफ्ट आपली कणिक मळून घ्यायची आहे. लक्षात घ्या, हे पीठ आपल्याला जास्त घट्टही नको आहे आणि जास्त सैलसरही नको आहे, जेणेकरून आपल्याला हे थालीपीठ व्यवस्थित असे थापून बनवता येतील. तर बघा, अशा पद्धतीने आपली कणिक भिजवून तयार झाली आहे. थालीपीठांचं पीठ तयार झालं आहे. लगेचच थालीपीठ बनवायला घेऊयात, कारण आपण हे पीठ भिजवल्यानंतर लगेचच थालीपीठ बनवायला घ्यायचे. जर जास्त वेळ ठेवलं तर याला पाणीही सुटू शकतं. आता एक पोळपाट घेतला आहे, सोबतच एक ओला सुती रुमालही घेतला आहे जो पाण्यामध्ये बुडवून ठेवला होता. तो घट्टसर पिळून घ्यायचा, पोळपाटावर व्यवस्थित अंथरवून घ्यायचा. रुमाल आपला ओलाच आहे तरी देखील यावर पुन्हा एकदा अगदी हलक्या हाताने थोडंसं पाणी शिंपडवून घेते. असं केल्यामुळे थालीपीठ या रुमालाला अजिबात चिकटणार नाही, तव्यावर टाकले की लगेच सहजतेने यावरून उलटले जातील. आता चपाती एवढा उंडा घ्यायचा आहे, आणि अशा पद्धतीने हे थालीपीठ थापून घ्यायचं. आपल्या हाताचे पुढचे जे बोटं आहेत त्याच्या मदतीने पीठ आपलं व्यवस्थितसं पुढे पुढे सरकवत चालायचं आहे. शक्य तेवढा गोल आकार देऊन घ्यायचा. थापलेले थालीपीठ हे जास्त पातळही नसावेत आणि जास्त जाडसरही नसावेत. जर जास्त पातळ थापले तर ते वातळ होतात, जास्त काळापर्यंत खमंग खुसखुशीत राहत नाही, आणि जर जास्त जाड ठेवले तर मात्र ते अतून कच्चेही राहू शकता. त्यामुळे इतपत जाडीचेच व्यवस्थित असे थापून घ्यायचेत. थालीपीठ आपलं तयार झालं.
शक्य तेवढा गोल आकारही दिला. आता यावरून थोडेसे पांढरे तीळ टाकते, ज्यामुळे हे आणखी जास्त छान दिसेल. टाकणं पूर्णतः ऑप्शनल आहे. 4 ते 5 होल करून घेऊयात, ज्यामुळे आपल्याला थालीपीठांना तेल टाकायला जास्त सोपं पडेल आणि ते आतपर्यंत खमंग असे भाजले देखील जातील. आपलं थालीपीठ तयार झाले, लगेचच भाजून घेऊयात. त्याकरिता हे रुमालासकटच उचलायचं आहे. त्यापूर्वी मी तवा अगोदरच गरम करून घेतला आहे, ज्यावर पहिले थोडंसं तेल लावते, कारण हे थालीपीठ आपलं पहिलंच आहे, तव्याला चिकटायला नको. तेल व्यवस्थित पसरवून लावून घेतलं. आता यावर हळूवार थालीपीठ टाकायचं आहे उपरण्यासह, आणि नंतर हळूवार उपरणं काढून घ्यायचं. बघा, अगदी सहजतेने हे उलटलं गेलं आहे. आता याच्या कडेने किंवा मध्ये जे आपण होल पाडलेले आहेत त्यामध्ये थोडंसं तेल टाकूयात. मला ना या थालीपीठांना जास्त प्रमाणामध्ये तेल लावून खायला फार आवडतात, म्हणून मी थोडंसं एक्स्ट्राच तेल वापरलं आहे. पण जर तुम्ही जास्त हेल्थ कॉन्शियस असाल, तेल कमी खात असाल, डाएटवर असाल, तर थोडंसं कमी प्रमाणात तेल वापरू शकता. किंवा हे थालीपीठ तुम्ही जर नॉनस्टिकच्या तव्यावर बनवले तर अजिबात तेल न वापरता देखील तयार होतात, मस्त खुसखुशीत खमंग तयार होतात, ज्यावर आपल्याला तेल घालण्याची देखील अजिबात गरज पडत नाही. पलटवून आता दुसऱ्या साईडने देखील भाजून घेऊयात. हे भाजत असताना आपल्याला फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ते म्हणजे गॅसची फ्लेम मध्यम ठेवा. एकदम कमी ठेवली तर थालीपीठ वातळ तयार होतील, व्यवस्थित भाजले जाणार नाहीत, आणि हाय ठेवली तर आतमध्ये कच्चेच राहतील. या थालीपीठांना रंग बघा काय परफेक्ट आला आहे, मस्त खमंग खुसखुशीत एक साईड भाजली गेली आहे. दुसरी साईड देखील भाजून घेते. तर बघा, दोनही साईडने आपलं हे खमंग खुसखुशीत कोबीचं थालीपीठ भाजलं गेलं आहे. टोपल्यामध्ये काढून घेऊयात, किंवा तुमच्याकडे जे कोणतं जाळीचं भांडं असेल त्यामध्ये काढा, जेणेकरून यातील हवा बाहेर निघेल आणि हे थालीपीठ नरम पडणार नाहीत. पहिलं थालीपीठ भाजत असतानाच दुसरीकडे मी हे दुसरं देखील थालीपीठ थापून घेतलं, जे आता भाजून घेतीये. याचा देखील रंग बघा काय सुरेख आला आहे. या रेसिपीप्रमाणेच मी अगोदर तुमच्यासोबत दुधीचे थालीपीठ, मेथीचे थालीपीठ, कांद्याच्या पातीचे थालीपीठ किंवा हिवाळ्यामध्ये आवर्जून बनवले जाणारे खमंग खुसखुशीत थालीपीठ बनवलेले आहेत. यांच्या रेसिपीज जर तुम्ही बघितल्या नसतील तर चॅनलवर जाऊन अवश्य बघा. यांच्या लिंक मी देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तर बघा, सेम पद्धतीने मी हे दुसरं देखील थालीपीठ खमंग असं भाजून घेतलंय. खमंग खुसखुशीत आपला रात्रीच्या जेवणाचा फक्कड बेत या ठिकाणी तयार झालाय. हे थालीपीठ तुम्ही सकाळच्या नाश्त्याकरिता देखील बनवू शकता. हे तुम्ही कढीसोबत, एखाद्या लसणाच्या चटणीसोबत सर्व्ह केले तरी देखील चालणार आहे. जर यापैकी काहीही नसेल तर दह्यासोबत किंवा नुसतेच जरी खाल्ले तरी देखील चविष्टच लागतात. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा. रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आता हे थालीपीठच बघा ना काय मस्त खमंग खुसखुशीत आहे, अजिबात वातळ झालेलं नाही आहे, अगदी तोंडात जाताच विरघळणारं आहे. तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करून बघा. जर तुमच्या घरातील व्यक्ती कोबी खायला कंटाळा करत असेल तर आजची ही रेसिपी नक्की ट्राय करा. आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. बाय बाय.